मी डॉक्टर काळे, मी खाजगी हॉस्पिटलमध्ये कन्सल्टंट ऑर्थोपेडिक सर्जन आहे. आमच्या खाजगी हॉस्पिटलमध्ये सर्व प्रकारचे ऑर्थोपेडिक ऑपरेशन होतात. मंद्रुप येथे प्रहारचे आमदार बच्चू कडू यांच्या 53व्या वाढदिवसानिमित्त विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरी केलेल्या मान्यवरांचा सत्कार समारंभ करण्यात आला. या कार्यक्रमाची सुरुवात मान्यवर मंडळींच्या मातगोंडा महाराजांच्या प्रतिमेच्या पूजनानं तसेच दीपप्रज्वलनानं करण्यात आली. प्रहार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष तथा माजी राज्यमंत्री आमदार बच्चू कडू यांच्या 53व्या वाढदिवसानिमित्त व श्रेयस निरंजन खाडे यांच्या 14व्या वाढदिवसानिमित्त विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केलेल्या मान्यवरांचा शाल श्रीफळ फेटाणी सन्मान चिन्ह देऊन यथोचित सत्कार सन्मान करण्यात आला. तसेच गरीब आणि गरजू विद्यार्थ्यांना 2000 वह्यांचं वितरण करण्यात आलं. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मंद्रुपच्या माजी सरपंच कलावती खंदारे, मंद्रुप अप्पर तहसीलचे नायब तहसीलदार जितेंद्र मोरे, प्रहार संघटनेचे जिल्हाध्यक्ष दत्ता मस्के पाटील, शहर प्रमुख अजित कुलकर्णी, प्रहार संघटनेचे संपर्क प्रमुख जमीर शेख, प्रहार संघटनेचे कार्याध्यक्ष खालिद मणियार, भाजपाचे युवा नेते मळसिद्ध मुगळे, मंगळवेढा तालुक्याचे तालुकाध्यक्ष राजेंद्र स्वामी, दक्षिण सोलापूर तालुक्याचे तालुकाध्यक्ष निरंजन खाडे, कार्याध्यक्ष तायप्पा कोळी, रुग्णसेवक रमेश कुंभार, कृषी अधिकारी रमेश फडतरे, युवक जिल्हाध्यक्ष मोहसिन तांबोळी, तालुका कृषी अधिकारी रामचंद्र माळी, युवा उद्योजक निलेश हेळकर यांच्यासह प्रहार संघटनेचे विविध तालुक्यातून आलेले कार्यकर्ते, इतर मान्यवर आणि ग्रामस्थ बहुसंख्येनं उपस्थित होते. या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन संचारचे पत्रकार पंचाक्षरी स्वामी यांनी केलं. तर कार्यक्रमाचं प्रास्ताविक प्रहार संघटनेचे दक्षिण सोलापूर तालुकाध्यक्ष निरंजन भाऊ खाडे, तर कार्यक्रमाचे आभार नवभारत एक्सप्रेस न्यूज चॅनलचे उपसंपादक बबलू शेख यांनी मांडले. आमचे दैवत आदरणीय आमदार बच्चूभाऊ कडू यांच्या 53व्या वाढदिवसानिमित्त प्रथमतः पूर्ण जिल्हा असू दे, शहर असू दे, आजूबाजूचे शेतकरी असतील, अपंग असतील, माता भगिनी असतील, शिक्षक परिवार असेल यांच्यातर्फे हार्दिक शुभेच्छा देतो. आणि एकदम स्तुत्य असा उपक्रम राबवून आमचे निरंजन खाडे असतील, तायप्पा कोळी असतील, कुंभार असतील, आमचे समर्थ गुंड असतील, असे आमचे अनेक तालुका अध्यक्ष आलेले आहेत. सर्व प्रहारची टीम जी इथं आलेली उपस्थित राहिलेली आहे ती जेणेकरून एकमेव महाराष्ट्रात राज्यातला एकमेव नेता आदरणीय बच्चूभाऊ कडू यांच्या वाढदिवसानिमित्त इथं सर्वजण उपस्थित राहिलेले आहेत. अनेक उपक्रम केले. आत्ताच आमच्या दत्ताभाऊंनी सांगितल्याप्रमाणे रक्तदान असतील, शेतकऱ्यांना ह्याचं वाटप असेल, जेवणाचा कार्यक्रम केलेला आहे, भोजनाचा कार्यक्रम केलेला आहे, शिक्षकांना असतील, कामगारांना असेल, शेतकऱ्यांना असेल, काही अधिकारी असतील, कृषी अधिकारी असतील, यांना सगळ्यांना पुरस्काराचं वितरण केलेलं आहे. आगळा वेगळा उपक्रम करून दक्षिण तालुक्यात एक आगळा वेगळा ठसा निर्माण केलेला आहे. अशा आमच्या पूर्ण टीमच्या वतीने, प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने पुन्हा एकदा बच्चूभाऊंना हार्दिक शुभेच्छा वाढदिवसाच्या देतो आणि मी इथंच थांबतो. धन्यवाद. ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राइम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा.